मनपातर्फे राबवण्यात येणारी भूमिगत गटार प्रकल्पातील कामं नाल्यांवरील अडथळ्यांमुळे 11 ठिकाणी ठप्प झाली आहेत. भूमिगत गटार योजनेमार्फत मलनिस्सारण आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या प्रकल्पाची जवळपास 50% कामं शहरात पूर्ण झालेली आहेत आणि पुढच्या टप्प्यात विविध ठिकाणी एसटीपी प्लांट उभारण्याची तयारी सुरू आहे. मात्र 11 ठिकाणी नाल्यांवरील अतिक्रमणामुळे हे काम सध्या बंद पडलं आहे. याविषयी नगररचना आणि प्रशासकीय विभागाकडे संबंधित बाधित अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढण्याची पत्र या योजनेच्या वतीनं देण्यात आलेली आहेत. पण बहुतांश इमारतींना मनपा प्रशासनानं त्या काळात ना हरकत प्रमाणपत्रही दिले आहेत. सदरील बाधित मालमत्ता काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयुक्तांवर दबाव आहे, त्यामुळे हा अडथळा दूर करणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. तरी विरोध न होणाऱ्या जागेवरील मालमत्ता त्वरित काढून मार्ग मोकळा करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसात नाल्यावरील अतिक्रमण काढली जाण्याची शक्यता आहे.